गेल्या महिन्यांपासून खानापूर, आटपाडी आणि विसापूरसह तासगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांना मरावे की जगावे हेच कळत नव्हते. याच पावसात शेतकऱ्यांची खरीप पिके आणि बागायत पिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी असे आदेश आमदार अनिल भाऊ बाबर यांनी महसूल अधिकारी व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळवला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अत्यंत महत्वाचे आहे. या पावसामुळे कोणतं पीक त्यांच्या हाती आलं नाही. द्राक्ष बागेची तर अक्षरशः वाटच लागली आहे. पहावे तिकडे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. औषधाचा सुद्धा यावर परिणाम होत नाही. द्राक्षाचे घड न घड गळून पडत आहेत. शेतकऱ्यांवर रडण्याशिवाय आता पर्याय नाही. संबंधित अधिकारी यांनी तातडीने वरील सर्व शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून रितसर पंचनामे करून शासन दरबारी पाठवणं गरजेचं असल्याचं मत आमदार अनिल भाऊ बावर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांचं जीवनमान जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. त्यासाठी मी नक्कीच त्यांना मदत करणार असल्याचं आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सांगितलं आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.